नमस्कार मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय शेपूची भाजी इथे मी शेपूची एक गड्डी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप फ्रेश ही भाजी आहे चला आता आपण ही भाजी खोडून घेऊया ही भाजी आपल्याला फक्त हिचे शेंडे शेंडेच शेंडे खुडून घ्यायचे आहेत किंवा निसून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही भाजी निसून घेतलेली आहे खूप मस्त ही भाजी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते अशा प्रकारे मी सर्व भाजी निसून घेतली तुम्ही बघू शकता आता आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची ते मी ही भाजी बारीक बारीक चिरून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्तच अशा प्रकारे मी सर्व भाजी इथे चिरून घेते खूप सहज चिरते ही भाजी मस्तच एका मोठ्या पातेल्यात आपल्याला ही भाजी टाकायची कारण आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही बघू शकता मी सर्व भाजी चिरून घेतली तर आपण ही स्वच्छ धुवून घेऊया दुसरीकडे मी एक छोटी चाळणे घेतलेली आता आपल्याला ही भाजी निथळून घ्यायची तुम्ही बघू शकता असं दोनदा तीनदा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी इथे तुम्ही बघू शकता ते मी वीस मिनटं मोगदा भिजत ठेवलेली होती आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट लसण आद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट चवीप्रमाणे नमक चला तर मग बघूया तेलामध्ये लसण आद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट मस्त परतून घ्यायची नंतर आपली भाजी टाकायची तुम्ही बघू शकता खूप मोकळी आणि आपली भाजी सुक्की मस्तच लागते छान ही परतून घ्यायची आपल्याला टाकायचं आहे भाजीमध्ये चवीप्रमाणे नमक मस्त ही भाजी परतून घ्यायची आता आपल्याला टाकायचं याच्यात मूग डाळ वीस मिनिटे मी मूग डाळ भिजून घेतलेली आहे मीठ टाकलं की आपल्या भाजीला मस्तच पाणी सुटतं आता ही मूग डाळ व्यवस्थित मिक्स करायची झाकण ठेवून पाच मिनटं वाप काढून घ्यायची ही भाजी खूप मस्त लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच खमंग लागते तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर आपली मूग डाळ मस्त शिजलेली आता आपण ह्याच्यात टाकायचे आवडी एक अर्धी वाटी पाणी आणि चाकण ठेवून अजून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची पाच मिनिटांनंतर नंतर तुम्ही बघू शकता मूग डाळ आपली मऊ झालेली आहे मस्तच हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शंगदाण्याचं कूट आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं ते मस्तच आपली खमंग भाजी बनून तयार आहे या जेवायला मस्तच तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद